Hey guys, hello, नमस्कार. विजय श्री या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघतोय पिझ्झा कसा बनवायचा, ते अगदी सोप्या पद्धतीने बघतोय आणि तेही घरच्या घरी रेडीमेड बेस पासून बघतोय. नेक्स्ट टाइम आपण बेस कसा बनवायचा तेही बघणार आहोत. आणि आता सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच खरंच कोणालाच बाहेरचं खायला भेटत नाहीये, सो आपण घरीच बनवणार आहोत. कसा बनवायचं ते बघूयात. सो गाइस, इथे आपण त्यासाठी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, हे बघू शकता. आणि त्यानंतर इथे बघू शकता या प्रमाणात. त्यानंतर ओरिगॅनो घेतलेलं आहे, एक दोन चमचे घेतलेले आहे छोटे. आणि त्यानंतर कांदा हे बघू शकता याप्रमाणे काप करून घेतलेले आहेत. आणि शिमला मिरची जी आहे ती, आणि टोमॅटो. सो इथे मी दोन बेस बनवणार आहे पिझ्झाचे. आणि इथे मी केचप घेतलेला आहे, टोमॅटो केचप. आणि त्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडे, आणि मीठ थोडं टाकलेलं आहे. आणि हे पिझ्झा बेस होते आपले रेडीमेड. आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, एक चमचा तेल टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो थोडेसे एक दोन मिनिटभर आपण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पिझ्झावर कच्चे राहणार नाही आपले. आणि थोडेसे आपण वरतून टाकायला ठेवणार आहोत डेकोरेशनसाठी. एक दोन मिनिटभर जास्त नाही शिजवायचे, एक दोन मिनिटभर फक्त शिजवून घ्यायचे आपल्याला. हे बघू शकता थोडं मी ठेवलेलं आहे वरून आपण डेकोरेशन करणार आहोत. आणि तेही वाफेनं शिजून निघणार आहे. एवढं आपण ठेवून देऊया. आणि हे दोन मिनिटभर आपण परतून घेऊया व्यवस्थित. थोडंसं शिजवायचं आहे त्याला, जास्त नाही शिजवायचं. व्यवस्थित हलवून इथे मी दोन बेसचं म्हणजे दोन पिझ्झा बनवणार आहे, त्याचं क्वांटिटी घेतलेलं आहे. इथे मी थोडेसे याच्यावरती चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओरिगॅनो टाकलेलं आहे, कारण की त्यावरच्या याला चव येईल. आपलं जे स्टफिंग आहे त्याला चव येईल. थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि थोडंसं मीठ टाकेल, कारण की मी मिरची पावडर टाकलेली आहे म्हणून मिठाचा वापर केला आहे. सो मीठ आणि मिरची पावडर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. इथे बऱ्यापैकी हे बघू शकता आपलं वाफळून घेतले आपण, जास्त नाही शिजवायचे आपल्याला. आता इथे साईडला ठेवून आपण गॅसवरती पॅन ठेवूया, सपाट पॅन ठेवायचं आहे. तुमच्याकडे तवा म्हणजे तवा ठेवू शकता तुम्ही, किंवा सपाट कुठलं भांडं असेल ते ठेवू शकता. इथे मी बटर टाकते खाली, बटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती आपण एक बेस टाकून घेणार आहोत. आणि त्यावरती आपण जो पिझ्झा सॉस नाही आहे इथे, सो याच्यामध्ये मी काय केलं आहे, बरोबर पसरवून घ्यायचं आहे कडेला व्यवस्थित. सो मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मी टोमॅटो केचप होतं त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेत आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. सो तुम्ही याच्यामध्ये मी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हा वापर करू शकता. आता जे स्टफिंग आहे ते आपण वरतून टाकूयात, व्यवस्थित पसरवून घेऊया. काय भारी वाटतंय, मस्त. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचे. आणि थोडंसं आपण जे कच्चे ठेवले होते तेही आपण थोडेसे वरतून घालून घेऊयात. अमेझिंग. आणि थोडंसं कांदाही. आता आपण चीज किसून घेतलेला आहे मी एका प्लेटमध्ये. सो आपण हे बघू शकता, ऑलरेडी मी किसून घेतलं होतं. आता ते पूर्ण साईडने पांगवायचे आणि मधोमध्ये व्यवस्थित. खूप जास्त चीज टाकते आपण इथे. आय होप की तुम्हालाही चीज खूप आवडत असेल, आम्हालाही खूप आवडतं म्हणून मी इथे थोडंसं जास्त प्रमाणात घालते. आता हे काय करूयात, आपण एक 2 ते 3 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून जे चीज पूर्णपणे होईपर्यंत आपण हे बघू शकता झालेलं आहे आपलं, पूर्णपणे पसरलेलं आहे व्यवस्थित. आणि आपला पिझ्झाही खूप छान व्यवस्थित निघला आहे. आता आपण काय करूयात, गॅस ऑफ करून इथे आपण कट करून घेऊयात. व्यवस्थित असा 4 भाग करून घेऊया.
आणि आता त्याच्यावरती चिली फ्लेक्स घालूयात आणि ऑरिगॅनो टाकूयात. मस्त सर्व करायला पिझ्झा इथे रेडी झालेला आहे. सो घरच्या घरी कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं आहे मी तुम्हाला, आणि तेही घरच्या उपलब्ध साहित्यांमध्ये. फक्त तुम्हाला पिझ्झा बेस बाहेरचा आणावं लागेल, बाहेरचा म्हणण्यापेक्षा रेडीमेड भेटतो. वा अमेझिंग, काय भारी वाटतं वा. नक्की ट्राय करा लॉकडाऊनमध्ये जर पिझ्झा खायची इच्छा झाली असेल तर. आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटूया आजच्याच एका छानशा मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.